विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सराव संच 1.3 हा या ठिकाणी अभ्यासणार आहे। त्यामधील पहिला प्रश्न जो आहे तो जर ए बरोबर संच ए बरोबर ए बी सी डी ई संच बी सी डी ई एफ संच सी बी डी संच डी ए ई तर पुढील पैकी कोणते विधान सत्य व कोणते विधान असत्य आहे ते लिहा। यामध्ये आपल्याला एकूण 6 उदाहरणं दिलेली आहेत। सी उपसंच बी, ए उपसंच डी, डी उपसंच बी, डी उपसंच ए, बी उपसंच ए, सी उपसंच ए। म्हणजे हे जे संच दिलेले आहेत, म्हणजे सी हा बीचा उपसंच आहे का हे शोधायचं आहे, ए हा डीचा उपसंच आहे का, किंवा डी हा बीचा उपसंच आहे का, किंवा डी हा संचेचा उपसंच आहे का, किंवा बी हा संचेचा उपसंच आहे का, सी हा संचेचा उपसंच आहे का, हे या ठिकाणी सत्य असत्य या स्वरूपात या ठिकाणी मांडायचं आणि त्याचं थोडक्यात कारण द्यायचं आहे। तर येथील पहिला भाग जर आपण घेतला तर सी उपसंच बी म्हणजे संच सी हा बीचा उपसंच आहे का नाही हे विधान आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे। तर इथं जर पाहिलं आपण संच सी चे घटक, संच सी चे घटक यामध्ये बी आणि डी आहे, संच सी चे घटक बी आणि डी आहे, आणि संच बी चे घटक या ठिकाणी सी डी ई एफ आहे, सी डी ई एफ आहे। तर संच सी चे सर्व घटक बी या संचात असायला पाहिजे, संच सी चे सर्व घटक संच बी मध्ये असतील तरच हे विधान सत्य आहे अन्यथा असत्य आहे। आता या ठिकाणी आपण पाहिलं तर संच सी चे घटक जर बघितले आपण बी आणि डी आहे तर याच्यातला डी फक्त आहे, याच्यातला बी नाही याच्यात, म्हणून हे विधान असत्य आहे, म्हणून हे विधान असत्य आहे, असत्य कारण कारण संच सी चे सर्व घटक संच बी मध्ये नाहीत, संच बी मध्ये नाहीत, संच सी चे सर्व घटक संच बी मध्ये नाहीत, म्हणून हे विधान असत्य आहे। दोन नंबर या ठिकाणी घेतला आपण ए संच ए हा डीचा उपसंच आहे का नाही हे शोधायचं आपल्याला, ए हा डीचा उपसंच आहे का। तर ए चे घटक जर आपण बघितले तर ए बी सी डी ई हे घटक हे जास्त आहेत आणि डी चे घटक जर बघितले ए ईच आहे, फक्त ए आणि ईच आहे। तर उरलेले बी सी डी हे घटक ह्याच्यामध्ये असायला पाहिजे होते, म्हणजे मुळात हा संच लहान पाहिजे होता आणि हा संच मोठा पाहिजे होता ह्याच्यामध्ये, ए उपसंच डी, संच डी चे ए चे सगळे घटक ह्याच्यामध्ये पाहिजे होते, संच ए चे संच ए चे सगळे घटक याच्यामध्ये हवे होते, परंतु संच डी हा लहान दिलेला आहे म्हणून हे विधान देखील असत्य आहे, हे विधान असत्य आहे कारण कारण संच ए चे सर्व घटक संच डी मध्ये नाही, संच डी मध्ये नाही, म्हणून हे विधान असत्य आहे। त्यानंतर तिसरा जे संच दिलेला आहे डी उपसंच बी हे विधान दिले आपल्याला, डी उपसंच बी। आता डी चे सगळे घटक जर आपण बघितले, डी चे सगळे घटक ए आणि ई हे डी चे घटक आहेत, तर डी चे सगळे घटक बी मध्ये पाहिजे, तर डी चे ए आणि ई ए आणि ई हे घटक फक्त ई हा एकमेव घटक याच्यामध्ये आहे, ए हा घटक याच्यामध्ये नाही, म्हणजेच डी चे सगळे घटक याच्यात पाहिजे होते परंतु त्यामध्ये दिलेले नाहीत, म्हणून हे देखील विधान असत्य आहे, म्हणजेच या ठिकाणी हे विधान असत्य आहे कारण कारण संच डी चे सर्व घटक संच बी मध्ये नाहीत, संच बी मध्ये
नाहीत, कारण संच डी चे सगळे घटक, डी चे सगळे घटक बी मध्ये नाहीत। तर चौथं उदाहरण डी उपसंच ए, डी उपसंच ए जर पाहिलं आपण, डी चे सगळे घटक बघा ए आणि ई, ह्याच्यात ए आहे ह्याच्यात ई आहे, म्हणजे डी चे सगळे घटक ए मध्ये आहेत, म्हणजे हे विधान सत्य आहे, सत्य आहे, कारण डी चे सर्व घटक, सर्व घटक संच ए मध्ये आहेत, संच ए मध्ये आहेत, संच डी चे सगळे घटक ए मध्ये आहेत, म्हणून हे विधान सत्य आहे। आणि पाचवं विधान बी उपसंच ए, हे विधान जर बघितलं आपण, बी चे घटक बघा सी डी ई एफ, आणि ए चे घटक सी डी ई, ई तेवढा आहे, एफ ह्याच्यामध्ये नाही, म्हणून हे असत्य आहे, कारण ह्याच्यातला सगळे घटक ह्याच्यात पाहिजे आहे, एफ ह्याच्यामध्ये नाही, म्हणून हे देखील विधान म्हणजे बी चे सगळे घटक ए मध्ये नाहीत, एफ ह्याच्यामध्ये नाही, म्हणून हे विधान असत्य आहे, हे विधान असत्य आहे, कारण कारण संच बी चे सर्व घटक, सर्व घटक संच ए मध्ये नाहीत, संच ए मध्ये नाहीत, संच बी चे सर्व घटक संच ए मध्ये नाहीत, म्हणजे बी चा एफ हा घटक ह्याच्यामध्ये नसल्यामुळे या ठिकाणी बी हा ए चा उपसंच नाही, हे विधान असत्य आहे। आणि शेवटचं ह्याच्यातलं सहावं सी उपसंच ए, सी उपसंच ए, सी चे सगळे घटक बघा, सी चे घटक कुठले आहेत, बी आणि डी आहेत, आणि ए चे घटक कुठले आहेत, ए बी सी डी ई आहेत, म्हणजे बी आणि डी, बी आहे डी आहे, बी आणि डी हे घटक ह्याच्यामध्ये आहेत, म्हणजे सी चे सगळे घटक ह्याच्यामध्ये आहेत, म्हणून हे विधान सत्य आहे, म्हणजेच या ठिकाणी सी उपसंच ए आहे, कारण कारण संच सी चे सर्व घटक संच ए मध्ये आहेत, संच ए मध्ये आहेत, म्हणजे सी चे सर्व घटक संच सी चे बी आणि डी हे घटक या संच ए मध्ये आहेत, म्हणून हे विधान सत्य आहे। यानंतर प्रश्न क्रमांक दोन, 1 ते 20 मधील नैसर्गिक संख्यांचा विश्वसंच घेऊन एक्स आणि वाय हे वेन आकृतीने दाखवा। एक्स आणि वाय हे संच जे दिलेले आहेत, हे एक्स आणि वाय हे या ठिकाणी आपल्याला वेन आकृतीने दाखवायचे आहे। आता यामध्ये पहिल्यांदा आपल्याला हे जे गुणधर्म पद्धतीत दिलेले संच आहेत एक्स आणि वाय, हे प्रथम यादी पद्धतीमध्ये मांडून घ्यायचे, म्हणजे दिलेले संच प्रथम यादी पद्धतीने मांडू। या ठिकाणी एक्स हा संच दिलेला आहे, एक्स हा संच कसा दिलेला आहे बघा, एक्स हा अशा एक्सचा संच आहे की एक्स हा नैसर्गिक संख्यांचा घटक आहे, आणि एक्स हे 7 पेक्षा मोठा आहे आणि 15 पेक्षा लहान आहे, म्हणजे 7 पेक्षा मोठं आणि 15 पेक्षा लहान, म्हणजे 7 पेक्षा मोठा नैसर्गिक संख्या 8, 9, 10, 11, 12, 13 आणि 15 पेक्षा लहान म्हणजे 14 पर्यंत, म्हणजे हा एक्स हा अशा संच दिलेला आहे की 8, 9, 10, 11, 12, 13 आणि 14 हा या पद्धतीने दिलेला संच आहे, एक्स हा संच दिलेला आहे। आणि या पद्धतीनं नैसर्गिक संख्या आपण जर म्हटलं, नैसर्गिक संख्या 1 ते 20 यामध्ये नैसर्गिक संख्या कुठल्या दिलेल्या आहेत, तर एन हा नैसर्गिक संख्यांचा संच दिलेला आहे, हा विश्वसंच आपण मानूया। यामध्ये विश्वसंच कुठला आहे, तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 18, 19, 20 अशा पद्धतीनं हा एन हा नैसर्गिक संख्यांचा संच हा या ठिकाणी विश्वसंच म्हणून येणार आहे। आणि हे आता आपल्याला या ठिकाणी वेन आकृतीच्या सहाय्याने इथं दाखवायचं आहे। तर वेन आकृती सहाय्याने दाखवत असताना प्रथम काय करावं लागेल बघा, ही प्रथम या ठिकाणी एक आपल्याला आयत काढावा लागेल, या पद्धतीनं इथं आपण आयत काढायचं आहे। या आयतामध्ये आपणास हा विश्वसंच जो आहे यू, या ठिकाणी इथं एन जे संख्या आहेत नैसर्गिक संख्या, आणि त्याच्यामध्ये असलेले हे जे या ठिकाणी एक्स हा संच जो आहे तो आपण यामध्ये वर्तुळामध्ये दाखवूया।
एक सहा संच वर्तुळामध्ये दाखवूया, याच्यामध्ये कुठले घटक आहेत, तर याच्यामध्ये 8, 9, 10, 11, 12 and 14 म्हणजे हा एक सहा संच आहे, हा एक सहा संच. आणि उरलेले जे याच्यामध्ये जे घटक आहेत ज्यामध्ये 1 ते 7 पर्यंतचे अंक, 1 ते 7 पर्यंतचे, म्हणजे या ठिकाणी इथं हा नैसर्गिक संख्यातला 1, 2, 3, 4, 5, 6, 7 त्यानंतर 15 पासूनचे पुढे 15, 16, 17, 18, 19 आणि 20 अशा पद्धतीनं उरलेले जे घटक आहेत हे घटक या ठिकाणी आपण ह्याच्यामध्ये दाखवले, म्हणजे हा टोटल हा ही वेन आकृती झाली. ही वेन आकृती, ह्या वेन आकृतीच्या सहाय्यानं या ठिकाणी आपण हे दिलेला संच जे आहे, म्हणजे हा एन नैसर्गिक संख्यांचा संच आहे, विश्वसंच, या ठिकाणी यू अक्षरानं दाखवला, म्हणजे 1, 2, 3, 4 असे टोटल हे जे अंक आहेत हे सगळे याच्यामध्ये नैसर्गिक संख्या 1 ते 20 पर्यंत आहेत. आणि एक्स या संचामध्ये असणारे जे घटक आहेत ते म्हणजे या ठिकाणी 8, 9, 10, 11, 12, 13, 14 हे जे घटक आहेत हे घटक ह्या संचामध्ये दाखवलेत. आणि अशा पद्धतीनं ही वेन आकृती यामध्ये इथं आपल्याला दाखवता येते. आता यानंतर आपण याच्यातला दुसरा जो प्रश्न आहे तो प्रश्न या ठिकाणी आपण अभ्यासतोय. याच्यातला प्रश्न क्रमांक 2 काय दिलेला आहे तो यामध्ये आपण प्रथम लक्षात घेऊया. प्रश्न क्रमांक 2 यामध्ये बघा, वाय हा संच दिलेला आहे. वाय हा अशा वायचा संच आहे की वाय हे नैसर्गिक संख्यांचा घटक आहे आणि वाय ही 1 ते 20 मधील मूळ संख्या आहे. 1 ते 20 मधील या ठिकाणी मूळ संख्या ज्या आहेत ह्या मूळ संख्या कोणकोणत्या येणार आहेत हे या ठिकाणी आपण बघूया. की 2, 1 ते 20 मधल्या मूळ संख्या बघा, 2 येणार आहे, 3, त्यानंतर 5, 7, त्यानंतर 11, 1, त्यानंतर 13, 17 आणि 19. बघा 2, 3, 5, 7, 11, 13, 17 आणि 19 ह्या 1 ते 20 मधल्या ह्या मूळ संख्या आहेत. आणि ह्याच्यातला एन म्हणजे हा संच देखील 1 ते 20 मधील नैसर्गिक संख्यांचा विश्वसंच घेऊन घेतलेला आहे. म्हणजे एन हा नैसर्गिक संख्या आहे, विश्व म्हणजे 1 ते 20 पर्यंतचा हा संच आहे. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला ह्याच्यातले नैसर्गिक संख्यांचा संच हा विश्वसंच घ्यायचा. आणि ह्याच्यातले ही जी अट दिलेली आहे ह्याच्यामध्ये 1 ते 20 मधल्या मूळ संख्या, 1 ते 20 मधल्या मूळ संख्या 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19 आणि या पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी इथं वेन आकृती आता इथं काढायची आहे. मग वेन आकृती काढत असताना जसं आपण मगाशी आयत काढलेला आहे याच पद्धतीनं इथं देखील आयत काढावा लागेल. यामध्ये आयतामध्ये आपल्याला वेन आकृती दाखवता येईल. इथं हा विश्वसंच, ह्याच्यामध्ये वाय हा संच वर्तुळामध्ये आपण दाखवूया. वाय हा संच वर्तुळामध्ये दाखवूया. याच्यामध्ये असणारे घटक 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19 हा झाला वाय हा संच आहे. आणि उरलेले जे घटक आहेत त्यामध्ये 1, 4, 1, 4, 6, 8, 9, 10, 12, 14, 15, 16, 18 आणि 20 हे उरलेले घटक हे या ठिकाणी याच्यामध्ये येणार आहे. हा विश्वसंचातले हे टोटल सगळे मिळून घटक असणार आहे, तर यालाच या ठिकाणी आपण वेन आकृती असं आपण म्हणतो. तर या पद्धतीनं प्रश्न जो दुसरा आहे त्याच्यातले एक्स आणि वाय हे प्रथम या ठिकाणी त्याचं यादी पद्धतीने मांडणी करायची.
आणि दिलेला 1 ते 20 हे नैसर्गिक संख्यांचा संच दिला आहे, विश्व संच म्हणून घ्यायचा आहे आणि त्यानंतर या पद्धतीने इथं वेन आकृती काढावी लागते. प्रश्न क्रमांक 3 या ठिकाणी आपण अभ्यासतोय, यामध्ये विश्व संच यु बरोबर 1 2 3 4 7 1 2 3 7 8 9 10 11 12 या ठिकाणी असे दिलेले आहे आणि पी आर संच 1 3 7 10 या पद्धतीने दिलेले संच आहे. तर यामध्ये विश्व संच दिलेला संच पी आणि त्याचा पूरक संच पी डॅश हे वेन आकृतीने दाखवा असा या ठिकाणी पहिला प्रश्न विचारलेला आहे. आणि पूरक संचाचा पूरक संच बरोबर पी असतो याचा पडताळा घ्या असं या ठिकाणी इथं सांगितलेलं आहे. तर सुरुवातीला आपण दिलेले जे संच आहे ते विश्व संच पहिल्यांदा मांडूया. आपण विश्व संच यु बरोबर बाहेरील कंसामध्ये 1 2 3 7 8 9 10 11 आणि 12 हे दिलेले या ठिकाणी संच आहेत. त्याचबरोबर पी बरोबर या ठिकाणी 1 3 7 आणि 10 हे या ठिकाणी दिलेले या ठिकाणी संचातले घटक दिलेले आहेत. आता या पीचा उपसंच या ठिकाणी पूरक संच काढा, पीचा पूरक संच काढायचा म्हणजे कसा काढायचा की पी मध्ये असलेले घटक ते विश्व संचातले सोडून उरलेले जे घटक असतात ते ह्या पीचे पूरक संच असतात. म्हणजेच या ठिकाणी पी डॅश बरोबर विश्व संचातला 1 सोडायचा आहे तर 2 येईल, हा 1 सोडून त्यानंतर 3 सोडून 7 सोडून आणि 10 सोडून उरलेले जे घटक आहेत ते ह्या पीचा पूरक संच असणार आहे. म्हणजे 2 त्यानंतर 8 त्यानंतर 9 त्यानंतर 11 आणि 12 या पद्धतीनं पीचे पी डॅश हे या ठिकाणी पूरक संच असणार आहे. आणि हे जे वेन आकृतीने दाखवायचं आहे, वेन आकृतीने दाखवत असताना पहिले प्रथम या ठिकाणी आयत आकृती काढायची आहे. म्हणजे आयताच्या सहाय्याने या ठिकाणी आपण आकृती वेन आकृती काढू. यामध्ये प्रथम या ठिकाणी आयत काढलेला आहे त्याला यू हा विश्व संच या ठिकाणी नाव दिलं. यामध्ये पी हा जो संच आहे तो आपण वर्तुळामध्ये दाखवूया. पी हा संच जो दिलेला आहे तो यामध्ये वर्तुळामध्ये दाखवूया. पी मध्ये असणारे घटक यामध्ये कोणते आहेत तर 1 हा पी हा संच आहे, याच्यामध्ये असणारे घटक 1 3 7 10 म्हणजे हे जे घटक आहेत 1 3 7 10 हे पी याचे घटक याच्यामध्ये मांडले. आणि उरलेले जे घटक आहेत म्हणजे 2 पी डॅश जो आहे हा पी डॅश बाहेर मांडला म्हणजे इथं 2 8 9 11 आणि 12 हे उरलेले घटक या पी डॅश मध्ये या ठिकाणी मांडलेले आहेत. आणि या पद्धतीनं ही वेन आकृती आपल्याला या ठिकाणी तयार करता येते. दिलेल्या प्रश्नाची या ठिकाणी ही वेन आकृती हा विश्व संच पी आणि पी डॅश या पद्धतीने ही वेन आकृती झालेली आहे. त्यानंतर याच्यातच प्रश्न क्रमांक 2 जो आहे तो या ठिकाणी आपण बघतो याच्यामध्ये की पीचा पी डॅशचा पूरक संच पी असतो याचा पडताळा घ्यायचा आहे. आता आपण प्रश्न 2 साठी याला आपण क्रमांक 1 टाकला. प्रश्न 2 साठी जर आपण पाहिलं तर पी डॅशचा पूरक संच म्हणजे हा जर आपण पी डॅश घेतला तर याच्यातले जे घटक आहे याच्यातले घटक याच्यातले सोडून समजा पी डॅशचा पूरक संच इथं आपल्याला पी डॅश दिलेला आहे 2 8 9 11 आणि 12 हा पी डॅश दिलेला आहे. आणि याचा पूरक संच काढायचा झाला तर विश्व संचातले घटक सोडायचे म्हणजे पी डॅशचा डॅश कॉम्प्लिमेंट काढायचा किंवा पूरक संच काढायचा आहे. तर यामध्ये ह्याच्यातले 2 त्यानंतर 8 त्यानंतर 9 त्यानंतर 11 आणि 12 हे सोडून म्हणजे याच्यामध्ये उरलेले घटक जे येणार आहेत ते 1 3 7 10 हे या ठिकाणी याच्यामध्ये घटक आलेले आहेत. म्हणजे पी डॅशचा पूरक संच पूरक संचाचा पूरक संच यामध्ये विश्व संचातले जे घटक हे जे घटक सोडून विश्व संचातले हे घटक 2 8 9 11 12 सोडून उरलेले जे घटक आहेत 1 3 7 10 हे जर सोडले आपण तर याला आपण समजा समीकरण 1 दिलं समीकरण क्रमांक 2 दिलं तर यामध्ये आपल्याला अशी तुलना जर केली ह्याच्या आधीचा पाहिलेला संच जो आहे तो पी याला समजा याला समीकरण क्रमांक 1 दिला याला समीकरण क्रमांक 2 आणि याला समीकरण क्रमांक 3 दिलं तर 1 2 आणि 3 वरून आपण अशी तुलना करू शकतो की पी डॅश पी डॅशचा म्हणजे
पिढ्याचा पूरक संचाचा पूरक संच पी येतोय. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की ह्याची पडताळणी घेत असताना पिढ्याचा पूरक संच पूरक संचाचा पूरक संच ह्याची जर किंमत बघितली आपण तर ह्या एक आणि तीनची जर तुलना केली एक आणि तीनची जर तुलना केली समान येते एक तीन सात दहा एक तीन सात दहा तर या ठिकाणी पी येते. म्हणजेच समीकरण एक व तीन वरून आपल्याला असं या ठिकाणी म्हणता येईल समीकरण एक व तीन वरून पी डॅशचा पूरक संचाचा पूरक संच बरोबर पी हे या ठिकाणी सिद्ध होते आणि याचा पडताळा या पद्धतीने आपल्याला घेता येऊ शकतो. यानंतर आपण सहावा प्रश्न हा या ठिकाणी अभ्यासतोय. सहावा प्रश्नामध्ये प्रश्न जो दिलेला आहे तो काय बघा खाली काही संच दिले आहेत त्यांचा अभ्यास करताना कोणता संच त्या संचासाठी विश्वसंच घेता येईल. आपल्याला एकूण पाच संच दिलेले ते संच आपण या ठिकाणी प्रथम विचार घेऊया. प्रथम आपण तीन संच पहिले तीन संच या ठिकाणी प्रश्नानुसार विचार घेऊया. पहिल्या तीन संचामध्ये काय दिलेलं आहे बघा एक बरोबर पाचच्या पटीतील संख्यांचा संच. पाचच्या पटीतील संख्यांचा संच म्हणजे आपण पाचचा पाढा लक्षात ठेवायचा पाच एक पाच पाच दोन दहा म्हणजे पाच दहा पंधरा वीस पंचवीस अशा पद्धतीनं हे या संचातले घटक असणार आहे. संच बी हा सातच्या पटीतील म्हणजे सातचा पाढा सात चौदा एकवीस या पद्धतीनं ह्याच्यातले घटक असणार आहे. आणि सी म्हणजे या ठिकाणी संच दिलाय बाराच्या पटीतील म्हणजे बाराच्या पाढ्यातील संख्यांचा संच आहे म्हणजे बारा या ठिकाणी चोवीस अशा पद्धतीनं हे घटक ह्याच्यामध्ये येणार आहे. प्रथम या ठिकाणी तीन संच आपण या सुरुवातीला या ठिकाणी मांडूया. हे प्रथम संच ए जर आपण घेतला पहिलं उदाहरण या ठिकाणी म्हणजेच पहिले तीन उदाहरण जे आहेत प्रश्न जे आहेत ते आपण या ठिकाणी घेऊया यादी पद्धतीने मांडूया. संच ए बरोबर पाच दहा पंधरा डॉट 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 अशा पद्धतीनं या ठिकाणी संख्यांचा संच त्याच्यामध्ये येणार आहे. त्यानंतर बी हा संच यामध्ये सात चौदा एकवीस अठ्ठावीस अशा पद्धतीने या ठिकाणी याच्यामध्ये संच येणार आहे. आणि संच सी जर आपण घेतलं तर बारा छत्तीस अशा पद्धतीनं म्हणजे बारा चोवीस छत्तीस बाराच्या पटीतील संख्या याच्यामध्ये येणार आहे. तर या पद्धतीनं ह्या जर संख्या जर आपण बघितल्या तर सर्व नैसर्गिक संख्यांचा संच आहे पूर्ण संख्यांचा संच त्याच्यामध्ये समाविष्ट आहे पूर्णांक संख्यांचा संच समाविष्ट आहे. म्हणजे नैसर्गिक संख्या पूर्ण संख्या आणि पूर्णांक संख्या हे जे संच आहे हे याचे विश्वसंच होऊ शकतात. म्हणजे संच ए बी सी या संचाचे तिन्ही संचाचे विश्वसंच हे नैसर्गिक संख्या संच होऊ शकतोय किंवा पूर्णांक संख्या संच होऊ शकतोय किंवा या ठिकाणी पूर्ण संख्या संच होऊ शकतोय. म्हणजेच यावरून आपल्याला असं म्हणता येईल की या दिलेल्या संख्यांचे म्हणजे संच ए बी सी या संचाचे विश्वसंच नैसर्गिक संख्यांचा संच एन पूर्ण संख्यांचा संच डब्ल्यू आणि पूर्णांक संख्यांचा संच आय हे या संचांचे विश्वसंच एन डब्ल्यू आय हे होती. या पद्धतीनं हा पहिला प्रश्न इथं लक्षात घ्यायचा आहे की ए बी सी ह्या संचातले सगळे घटक हे नैसर्गिक संख्यामध्ये आहेत पूर्ण संख्यामध्ये आहे आणि पूर्णांक संख्यामध्ये आहे. या पद्धतीने हा पहिले तीन संच या ठिकाणी आपल्याला लक्षात घेता येतील. शेवटचे दोन संच जे आहेत ते पी हा संच काय सांगितलं बघा की चारच्या पटीतील पूर्णांक संख्यांचा संच. चारच्या पटीतील पूर्णांक संख्यांचा संच म्हणजे या ठिकाणी पी बरोबर चारच्या पाढ्यातील सर्व संख्या येतील म्हणजे चारच्या पटीतील चार आठ बारा सोळा या पद्धतीने चारच्या पटीतील संख्या येतील. त्यानंतर टी हा संच जो आहे टी हा संच काय सम वर्ग संख्या सम संख्या म्हणजे दोन चार सहा अशा संख्या आहेत त्याचा वर्ग म्हणजे दोनचा वर्ग तीन चारचा वर्ग दोनचा वर्ग चारचा वर्ग सहाचा वर्ग आठचा वर्ग अशा पद्धतीनं ह्या वर्ग संख्यांचा संच आहे सम वर्ग संख्यांचा संच आहे. हे देखील जर बघितलं आपण तर नैसर्गिक संख्या आहेत पूर्ण संख्या आहेत पूर्णांक संख्या आहेत ह्या सगळेच ह्याच्यामध्ये समाविष्ट होतात. म्हणजे पी आणि टी हा देखील संच जो आहे हे या संचाचे या ठिकाणी एन डब्ल्यू आय हे विश्वसंच या ठिकाणी होतील. म्हणजेच संच पी व टी या संचाचे
या संचाचे विश्वसंच NWI हे होती, म्हणजे या संचाचे देखील या ठिकाणी हे विश्वसंच आहे, N आहे, W आहे, I आहे. N म्हणजे नैसर्गिक संख्या, W म्हणजे पूर्ण संख्या आणि I म्हणजे पूर्णांक संख्या. हे तिन्ही संख्या संच जे आहेत हे या पी आणि टी या संचाचे विश्वसंच होतील. अशा पद्धतीनं हा प्रश्न 6 या ठिकाणी तर पूर्ण झालेला आहे.